काय सोनं, आज कुठल्या गोष्ट ऐकायची? हिसाब नीतीची, विक्रम बेताळाची, कसा आंदोबा? अहो ना, तू मोठा झालाय आता, असल्या गोष्टी काय सांगताय त्याला? अगं, आपल्या लेकीचा मुलगा आहे तो. किती मोठा झाला ते माझ्यासाठी बाळच ना. त्यातून आजोळी म्हणजे झाली आहे. आजोळी तर आजोळी म्हणजे झाली ना. कुठे बिघडलो? आपली मुलगी आणि जावई हे असले घड्याळ्याच्या काट्याला झुंपलेले, सारखी आपली धावाधाव. घरात पाय ठरत नाही त्यांचा, एवढी तयारी करणार कोण? आणि आहोत ना आपण हक्काचे आई दादा, मग काय बिघडलं? या मेघनेला काय एकटीला एवढं सगळं जमलं नसत? आजी, आई बाबांनी मला गिफ्ट पण नाही घेऊन दिलं. सारखं काय परीक्षा झाली की आणूया म्हणते आई. त्याची कॅडबरी तरी घ्यायची ना. अरे कॅडबरी काय मिळेल ना तुला, एवढं काय त्यात? नो बिग नो. मी विचारलं की म्हणते खा हा खा. सगळे दात एकदा पडले की मग छान दिसशील, भरपूर खा. अरे आई, तुझी दिबाळा ये, तेव्हा तुझी काळजी वाटणारच की. हा, म्हणून म्हणते ती असं. सोनू, तू मोठा झालास ना, पैसे मिळवायला लागलास की एकदा दुकानात जा आणि हव्या तेवढ्या कॅडबरी घे. काय सुरू कर आता गोष्ट. झोपायला फार उशीर करू नका, पोर जमलाय सकाळपासून. मी आवरते हे पटकन. सोनीने काय काय दिलंय? ऐकलत का? आपल्या मेघनाच्या मैत्रिणीने काय काय दिलंय? अरे बापरे, हा बटवा काय, पाकिट. बापरे आजी, हे मुंजीत आलेले सगळे पैसे म्हणजे मी मिळवलेले असतात का ग? हो तर, तुझेच. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणतो. एक असते परी, दिसायला अतिशय सुंदर, अतिशय हुशार तुझ्यासारखी. तिला नेहमी वाटायचं की आई वडिलांनी आपले हट्ट पुरवावेत, माया करावी, आपल्यावर प्रेम करावं. पण तिची आई असते अतिशय शिस्तप्रिय, मुलीला अजिबात लाडून ठेवायचं नाही असं म्हणणारी. एकदा काय झालं, आईने साठवून ठेवले पैसे कुणी बघत नाही असं बघून तिने उचलले आणि गेली घराबाहेर निघून. काळजी करत बसले ना आई बाबा आणि वाट बघून घाबरून गेले. बापरे, मग शेवटी आली ना ती संध्याकाळी घरी. तिच्या दादांनी विचारलं तिला, काय ग कुठे गेली होतीस? तू ती काहीच बोलले ना. शेवटी आई पटकन बोलली, बोलतेस का देऊ चटका जिबेला? तर ती पटकन बोलली, हो आई, मी तुझ्या पर्समधले पैसे घेतले होते तुला न सांगता, पण माझ्यासाठी नव्हते घेतले, माझ्या मैत्रिणीला द्यायला घेतले होते. आई खूप चिडली, म्हणाली खरं काय ते सांग, काय केलंस त्या पैशाचं? हा, काय केलंस? तू गेली असशील शाळेसमोर पेरू खायला. ती म्हणाली, माझ्या मैत्रिणींनी जर कंपास बॉक्स आणला नाही ना, तिला परीक्षेला बसू देणार नाही शाळेत, म्हणून तिला कंपास बॉक्स आणायला गेले होते मी. हे उरलेले पैसे हवं तर सुमित्राच्या आईला विचार. आणि त्या रडवेल्या परीच्या आईनं शिक्षा करायच्या आत त्या घरात फोन वाजला. आता कोणाचा फोन? हॅलो, पलीकडून आवाज आला. मेघनाची आई आहेत का? मी सुमीची आई बोलते. मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही तुमच्या मुलीवर खूप खूप चांगले संस्कार केले आणि रडवेली परी बाबांजवळ गेली, पायाला घट्ट मिठी मारली, रडायला लागली. आई रागावर म्हणून हमसून हमसून रडायला लागली.
ती पर्स मधले पैसे घेतले पण मी कुठलेही चुकीचं काम केलेलं नाही. मी पेरूही खाल्ले नाही आणि यापुढे तुला न सांगता तुझ्या पर्स मधून मी कधी पैसे काढणार नाही. आईने फोन ठेवला आणि परीला जवळ घेतलं. मायेनं तिची पापी घेतली आणि आई म्हणाली, मोठेपण सुद्धा असंच प्रामाणिक राहा आपल्या आईसारखा. हाच असतो पारदर्शी नात्याचं दर्शन घडवणारा आनंद. थिंक प्युअर, एन इनिशिएटिव्ह बाय PNG ज्वेलर्स.